नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे मुलाखतीची पूर्वतयारी यामध्ये मुलाखतीच्या साठी आवश्यक असलेली उजळणी संशोधन व इतर बाबी आजच्या लेक्चरमध्ये ह्याच मुद्द्यांवरती आपण बघणार आहोत मुलाखतीची पूर्वतयारी करत असताना आपली तयारी ही अत्यंत महत्वाची आहे बेंजामिन फ्रँकलिन असे म्हणतात तयारी करण्यात अयशस्वी होऊन तुम्ही अयशस्वी होण्याची तयारी करत असता अर्थात जर तुम्ही पूर्वतयारीच केली नाही तर तुम्ही अयशस्वी झालेले आहात अशा पद्धतीची तुमची वर्तणूक असेल तुम्हाला तुमच्या नोकरीच्या मुलाखतीत चांगले काम करायचे असल्यास कामात उतरण्यास तयार व्हा मुलाखतीच्या दरम्यान अनेक गोष्टी घडू शकतात आणि त्यामुळे या अनिश्चितेचा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चांगली पूर्वतयारी करणे होय मुलाखतीची तयारी करण्यासाठी आपण योग्य तो वेळ द्या आणि योग्य प्रमाणात वेळ द्या तुम्ही सध्या किती पूर्वी कंपनीमध्ये काम केलेले असल्यास एखाद्या व्यक्तीस ओळखत असल्यास किंवा त्या व्यक्तीने तुमच्याशी लिंकडिनवर कनेक्शन असल्यास त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला काही सल्ला देण्यास त्यास विनंती करा अर्थात त्या कंपनीमध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आपल्याशी कुठला संपर्क असेल तर त्याचा पुरेपूर उपयोग घ्या आणि त्या, पूर त्या कंपनीबद्दल जाणून घ्या किंवा त्या सेवा योजकाबद्दल पूर्णपणे जाणून घ्या तुमचे इंटरव्ह्यू साहित्य सोबत बाळगा आपण मागील लेक्चरमध्ये मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक असलेले पोशाख आणि त्यासोबत असलेली कागदपत्रे याबद्दल माहिती घेतली आहे तुमच्या इंटरव्ह्यूसाठी अस आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि सर्व तपशील आपण सोबत बाळगा शक्यतो आपल्यासोबत एक पेन आणि वही ठेवा आपल्या रिझ्युमेच्या प्रती ठेवा आणि तुम्ही केलेल्या रिझ्युमेच्या विविध बाबी जसे तुमची शैक्षणिक दस्तऐवज व तुमचे अनुभव प्रमाणपत्रे यांचे पुरावे आपल्यासोबत ठेवा तुमचे संशोधन करा अर्थात तुमचा अर्ज तयार करताना तुम्ही या कंपनीबद्दल किंवा सेवा योजकाबद्दल काही प्रमाणात आधीपासूनच संशोधन केलेले असेल किंवा त्या कंपनीबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असेल आता तुम्ही एक पाऊल पुढे टाकून त्याची अधिक माहिती घेऊ शकता तुम्ही अर्ज केलेल्या कंपनीच्या ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या भूमिकेशी संबंधित प्रत्येक गोष्टींवर सखोल संशोधन करणे गरजेचे आहे जसे त्या पदाचे नाव त्या पदाच्या जबाबदाऱ्या त्या कंपनीचे नाव कंपनीचे उत्पादन किंवा कंपनीची सेवा कोणत्या प्रकारची आहे कंपनीची संस्कृती कशी आहे कंपनीमध्ये कोणत्या मूल्यांवर अधिक भर दिला जातो सेवा योजकाच्या त्या पदापासून कोणत्या अपेक्षा आहेत त्याचबरोबर त्या कंपनीच्या इतिहासाबद्दल देखील आपण कंपनीच्या वेबसाईट किंवा लिंक साईट जाऊन माहिती घेऊ शकता कंपनीच्या मूल्यांकडे आपल्याला अधिक लक्ष देणे गरजेचे आहे संशोधन करत असताना अधिकच स्थान घेण्याची आवश्यकता नाही केवळ आपल्या पदाशी सुसंगत असलेल्या व आपल्या पदाला आवश्यक असलेल्या बाबींचाच अभ्यास आपण या ठिकाणी करावा याचा आहे कंपनीच्या ध्येय धोरणांसंदर्भामध्ये कंपनीच्या इतिहासा संदर्भांमध्ये आणि कंपनीच्या सद्यस्थिती संदर्भांमध्ये थोडीफार माहिती आपण आपल्या संशोधनामधून घ्यायची आहे आपण काळजी घ्यायची आहे की तुमचे संशोधन हे काटेकोरपणे आणि व्यावसायिकरित्या असले पाहिजे कंपनीबद्दल इतर लोकांना देखील संशोधन करत असताना आपण वगळून चालणार नाही म्हणून लोकांनी त्या कंपनीबद्दल काय कमेंट्स केलेल्या आहेत त्या सोशल मीडियाच्या विविध माध्यमांचा वापर करून आपण तपासू शकतो हो। जेणेकरून कंपनी कशा पद्धतीने आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर आपल्या ग्राहकांबरोबर व आपल्या सामाजिक जबाबदाऱ्यांबद्दल कार्य करते ते आपल्याला लक्षात येईल व कंपनीचे वर्क कल्चर अर्थात कार्य करण्याची पद्धती आपल्याला लक्षात येईल वर्णनात्मक प्रश्नांची तयारी करा वर्णनात्मक प्रश्नांमध्ये भावनिक प्रश्न देखील असतात आणि तुमच्या वर्तना असतात वर्तणुकीशी संबंधित हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे आपल्या व्यक्तिमत्वाला जाणून घेण्यासंदर्भामध्ये विचारणा इंटरव्ह्यूच्या दरम्यान मुलाखतीच्या दरम्यान केली असते आणि म्हणून त्याची पूर्वतयारी करणे अगत्याचे ठरते आपल्या मागील अनुभवाच्या आधारे किंवा आपण जे शिक्षण घेतलेले आहे त्या शिक्षणामध्ये जे विषय आपल्याला होते त्या विषयांसंदर्भामध्ये योग्य तो अभ्यास उजळणी आपण करणे गरजेचे आहे आपण योग्य ती उजळणी केली असेल तर आपण आपल्या विषयातले निष्णात व तरबेज हुशार व्यक्तिमत्व असा आपण घेतलेले अनुभव आपण आधी कार्य केले असेल कोणती जॉब केला असेल तर त्या संदर्भातला आपला अनुभव आपण आपल्या जवळ बाळगणे आवश्यक आहे त्या अनुभवांना उजळा देणे आवश्यक आहे आपल्याला प्रश्न विचारताना सर्वसामान्यत एखाद्या परिस्थितीचे वर्णन केले जाईल आणि ते वर्णन करून आपल्याला विचारले जाईल की आपण अशा परिस्थितीमध्ये काय करा म्हणजे त्यामधून आपली निर्णय शक्ती त्यामधून आपली विचारशक्ती आणि त्यामधून एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आपण कशा रीतीने रेस्पॉन्ड करता त्याबद्दल सेवा योजकाला मुलाखत घेणाऱ्यास जाणून घ्यावयाचे असते आणि म्हणून सामान्य उदाहरणांमध्ये आपण कशा पद्धतीने कार्य करता विशिष्ट परिस्थितीमध्ये ते व्यक्त करायचे आहे जसे सामान्य उदाहरणांमध्ये सक्तीच्या कालावधी कालमर्यादेत काम करणे उदाहरणार्थ आपल्याला टाइम लिमिट दिलेली असेल आणि त्या टाइम लिमिटमध्ये आपल्याला कार्य करायचे आहे असं जर कंपलसरी असेल तर आपण त्या वेळेला काय करा बऱ्याच वेळेला सहकाऱ्यांबरोबर बऱ्याच वेळेला बॉस बरोबर अर्थात आपल्या अधिकाऱ्याबरोबर आपले मतभेद होतात विवाद निर्माण होतात आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ त्यांच्याच बरोबर नाही तर आपले सबऑर्डिनेट्स व आपल्या अंतर्गत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्द सोबतही आपले वाद होतात अशा परिस्थितीमध्ये आपण काय कराल आणि कशा पद्धतीने त्या समस्येचे निराकरण कराल हे आपल्याला करता आले पाहिजे त्याची योग्य उजळणी करावी विविध पार्श्वभूमींमधील विविध लोकांसह सहयोग करण्याची आणि त्यामध्ये त्या सहयोगाने कार्य करण्याची आपली कशी तयारी आहे ह्या बाबीला त्यामध्ये समावेश करावा बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे प्रश्न जे आपल्या भावनिक व आपल्या वर्तणुकीशी संबंधित आहेत ह्यांकडे लक्ष देताना स्टार दृष्टिकोन वापरणे योग्य आहे त्यामध्ये छोटी कथा आपण वर्णन करू शकतो स्टार अर्थात सिच्युएशन टास्क ऍक्शन अँड रिझल्ट अर्थात परिस्थिती काय होती काय करणे आवश्यक होते तुम्ही त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी काय केले आणि तुमच्या कृतीतून कोणते ठोस परिणाम त्यासमोर रिझल्ट आले त्यासमोर दिसून आले हे आपल्याला या ठिकाणी त्या छोट्याशा कथेमधून वर्णन करायचे आहे त्या ठिकाणी आपण एखादा विशिष्ट प्रकारचा दाखला एखादे उदाहरण छोट्या स्वरूपात देऊ शकतो उदाहरण देत असताना त्याला पाल्हाड लावण्याची गरज नाही आपण केवळ थोडक्यात ते उदाहरण द्यावयाचे आहे तर वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरे सॉरी वर्तनात्मक प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावयाची आहेत जे आपल्या वर्तनाबाबत माहिती देतील आपण स्वतःची पूर्वतयारी करत असताना मॉक इंटरव्ह्यूचा सराव करावा अर्थात स्वतःचाच इंटरव्ह्यू स्वतःच घेऊन बघावा किंवा तुमच्या क्षेत्रातील ओळखीच्या व अनुभवी व्यक्तींशी संवाद साधावा त्यांना तुमची सराव मुलाखत घेण्यासाठी विनंती करावी आणि त्यांच्या मुलाखतीमधून संभाव्य प्रश्नांची ओळख करून घ्यावी त्या पदाच्या नियमित कार्यांना जाणून घ्यावे आणि संभाव्य प्रश्नांची आपली उजळणी झालेली असल्यास येणारे प्रश्न शक्यतो त्याच प्रकारचे येतील आणि आपल्याला उत्तरे देण्यासाठीची तयारी झालेली असेल मॉक इंटरव्ह्यू अर्थात आपली पूर्वतयारी करून घेणे होय ह्या कोर्सच्या पुढील भागामध्ये काही विद्यार्थ्यांचे मॉक इंटरव्ह्यू आपण ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत त्या मॉक इंटरव्ह्यू साठी आपल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी इच्छुक आहेत त्यांनी संपर्क नक्की साधावा मुलाखतीची पूर्वतयारी करत असताना मुलाखत घेताना आवश्यक असलेल्या बाबींपैकी काही बाबी पूर्ववत तयार करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ मुलाखतीला वेळेवर पोहोचण्यासाठी वक्तशीर असण्यासाठी आपण काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे मुलाखतीला उशीर न होण्यासाठी किंवा उशीर टाळण्यासाठी आदल्या रात्री किंवा आदल्या दिवशीच आपण योग्य ती योजना पूर्णपणे तयार करावी प्रवासाची योजना तयार करावी पोशाखा तयार करून ठेवावा सर्व महत्त्वाचे दस्तऐवज हे आपण आपल्या फाईलमध्ये लावून ठेवावे आणि त्याच्या झेरॉक्स कॉपीज अर्थात फोटोकॉपीज आपण तयार करून ठेवाव्या सर्व बाबी आधीच तयार असतील तर दुसऱ्या दिवशी निघताना घाई गडबड होणार नाही आपण शांत राहू आणि आपण योग्यरित्या योग्य स्टेट ऑफ माइंडने त्या ठिकाणी जाऊ आपल्या मुलाखतीच्या शक्यतो दहा ते वीस मिनिटा आधी आपण सेवायोजकाच्या आवारामध्ये पोहोचावे ट्रॅफिक पत्ता न दिसणे अशा अनेक अनपेक्षित बाबी आपल्यासमोर नकळत येऊ शकतात आणि त्यामध्ये आपला, आपला वेळ वाया जाऊ शकतो अर्थात आपण लवकरच निघावे परंतु सेवा योजकाच्या कंपनीजवळ पोहोचल्यावर आपण खूप आधी जाऊ नये तुम्ही खूप आधी जाऊन त्या ठिकाणी सेवा योजकाच्या वेळेचा अपव्यय करत आहात किंवा त्याच्या दैनिक कार्यामध्ये व्यत्यय निर्माण करत आहात अशा परिस्थितीत खूपच आधी न जाता केवळ दहा ते वीस मिनिटे आधी पोहचून आपण बक्तशीर आहात याची दाखले आपण त्या ठिकाणी द्यायचे आहे धन्यवाद मित्रांनो आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्ञानवर्धनाच्या या कार्यामध्ये आपल्या मित्रमंडळी आणि आप्त मित्रांना देखील सामील करा धन्यवाद